शिवला जय शंभूला जय। मस्त मासे मिळाले। डोंगर बघा तुम्ही, तो तुम्ही कॅमेऱ्यात ना एवढं दिसतं का नाही माहित नाही। ओ बाय का सर्व नाही लावित, जरा पाऊस पडलं ना की सगळं भरत का। होय तुला नाही माहिती ना। मला नाही माहिती। दांडे कसले कसले दांडे आहेत? मी काय बसू होईन करू बसून? आता आमची तयारी चालली आहे शिरगावला जाण्याची। आमचे व्हिडिओ इकडे काय होत नाही। आता 2 दिवस बाबूला सुट्टी आहे, सॅटरडे संडे नाही आता जाऊन आलं तू स्कूलला। फ्रायडे आज, फ्रायडे नंतर मग सॅटरडेला सुट्टी असते, संडेला पण असते, पण संडेला बैठक असल्यामुळे आम्ही येणार मस्तपैकी। 2 दिवसात 7-8 व्हिडिओ करून घेऊया, कारण इकडे आल्यावर काय व्हिडिओ काय होत नाही, इकडे दाखवण्यासारखं काय आहेत नाही। तर पाऊस पडतोय, आज काल अजिबात पाऊस नव्हता, आज पावसाला सुरुवात झाली आहे परत। बघू शकता तुम्ही। आता आम्ही आधी जाऊया देवगडात, देवगडात थोडं काम आहे। बघा कसला पाणी साचला आता, बघा असं सारख्या साचतात सगळे। जरा पाऊस लागलो की बघा, जरा पाणी पाऊस असलं लागलो ना या बघा। नेहमीप्रमाणे गेट उघडायचं काम माझ्यावर आलेलं आहे। चला चला नाचू नको। आता आपण जाऊया देवगडात, देवगडच होऊन पाऊस कसं पडायचा तो बघा। पाणी अकडण्यात आता, आता इकडे पाईप टाकलेलो आहे इकडून इकडे। या बघा कसलो पाऊस पडलो बघा। आज काल आधी पण नुसतं ऊन तापलेला, आणि आज तुम्ही इथे बघू शकता पावसात चित्र वेगळा दिसत। एक चित्र काढणार आहे, चित्रकार चित्र वेगळा दिसतला, हे चित्र काढणार कसे कोपरे भरले असते सगळे ना। कसा असता माहितीये, कसा जरा पाऊस पडले ना की सगळं भरत का। होय तुला नाही माहिती ना। मला नाही माहिती, समजा काय काय मला माहिती आता। चिखले असा नको, चिखले दाणू का आमच्या बायका सर्व नाही लावित, रान साफ करतो, रान नाही साफ केलाय तर परत रुजतला ना म्हणून। आता या जामसंडे बाजारपेठ आणि इथे वडापाव मिळतात गरमागरीत। विचारा वहिनी गवत का गरमागरीत वडापाव कोण तो? हे आनंदचो तो ला नाही वडापाव घेऊन येता आमका ना, ना उत्तराचा इला की जीवार येता, उत्तराचा इला ना गाडी येत ना की जीवार येता। तोंड काळा करून उतरत ना। प्लॅन बदललाय, आता आपण याला चाललोय होंड्याला चाललोय सीएनजी भरायला। भरपूर म्हणजे भरपूर पाऊस होता पण इकडे अजिबात। हे बघा आता पण शिरगावसून जी घाटी म्हणजे शिरगावच्या पुढे जी घाटी आहे ना राक्कस घाटी म्हणून, ती आपण आता उतरलो आणि आता आपण जाणार आहोत नांदगाव मार्गे फोंडा। चला फोंडा एक्सप्लोअर करूया। रात्र कशाला होती आपण येऊ लगेच आणि पावसात आपलं कोकण एवढा भारी चमकताना मस्तच सगळीकडे। पण आता नांदगाव मध्ये आहोत आणि आता नांदगाव मधून आपण हा फोंडा रस्ता घेतला, एक रस्ता जातो तो कणकवलीला आणि त्या बाजूला आहे तो जातो फोंड्याला। आता आपण इकडून जाणार आहोत फोंड्याला। फोंडा बाजार बघा तुम्ही, फोंडा बाजार नाही सॉरी नांदगाव बाजार बघा। मला वाटलं मी फोंडा पोचलो येऊ
18 ही नहीं समझ में आया मेरे 12 किलोमीटर आहे ना वगडे बाजार गेला नाही आता कारण त्या हायवे मुळे तो तकडतो त्यांचा बाजार गेलो ना नाही तर माशेभर येताना भूक आहे सावनी काय माशेभर येताय येताना भूक आहे असती ती काय सांगतात भूक आहे चिंगले कळे तर मॅडेचे निघले आम्ही ना दर टायमिंगला सीएनजी भरायला ओरोसला जायचो खूप आम्हाला लांब पडायचं ते आणि आम्ही एवढी भारी आमची अगदी बगलाव पण नाही नाही विषय दोन आई जाय तुम्हाला काय समजत इकडे कसा एकच सीएनजी पंप असल्यामुळे ना आम्हाला तिकडे उपलब्ध झाला नसता कारण तो आणि थोडं थोडं देतो सगळ्यांना आणि आम्ही जिथे फिट केलाय ना त्यामुळे ना गर्दी पण जरा कमी झाली आहे गाड्यांची तर मुंबई वाले होते ना लगेच लगेच गॅस संपायचो तर आता आम्ही कोंडक झाला कारण तिकडे आपल्या आता उपलब्ध होऊ शकता गॅस पुढे आमका ओरोसला जायपर्यंत आणि येईपर्यंत एक गाडी संपून जायची पण काय करणार सीएनजीला म्हणजे महत्वाचं आणि स्वस्त आणि मस्त आता मी तुम्हाला दाखवते आपल्या कोकणातील निसर्ग आलं बाबू आता लगेच पोचतोय सांगितलेलं ना 15 मिनिटात पोचणार आपण नांदगावतून फक्त 12 किलोमीटर फोंडा आहे आणि फोंड्यात ना आमच्या साईडी ना एवढं पाऊस आहे ना देवगड साईडी मी बघितला असच पण शिरगाव सुरू झाला आणि पाऊस जो गेलो यासाठी तर नुसतं ऊनच पडला मस्त वेगळ्या पाऊस पण मस्त वेगळी आणि ऊन पण मस्त वेगळी आणि इकडे फोंडा घाटात ना फोंडा आहे ना तिथे एक मोठा घाट आहे कोल्हापूरला आणि आपल्या सिंधुदुर्गला जोडणारा फोंडा घाट वेगळा घाट ना या साईडी का आपण जाऊया हे ना जाऊया एका साताऱ्या आता पण फोंड्याला जवळपास पोहोचलो आहोत आणि तुम्ही जे बघू शकता एवढा भारी वाटता ना म्हणजे आपण काहीतरी वेगळीच फिलिंग होय होय सुसू झाली आमच्या कुठे डोंगर बघ डोंगर नी मस्त तो घाट जा ना घाटाच्या पायथ्याशीच जातो आपण फोंड्या म्हणतात आपण पोहोचलोच 1 किलोमीटर 4 मिनिट मध्ये पोहोचणार 1 किलोमीटर 4 मिनिट बाबा माझ्या काय रे गेले किलोमीटर साठी आता आपण ना फोंड्यात पोहोचला ना सगळी हॉटेलच हॉटेलला दिसत जास्त तर हॉटेल खाणं हॉटेल मस्त मस्त आली जसं म्हणजे काही खराब अशी वाटत नाही चांगली स्वच्छ अशी वाटत काय राईट आहे की पुन्हा काय ना दाखवत सीएनजी स्टेशन वर आपण पोहोचलेले आहोत ये 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 गाडी आहे दोन आहेत गाडी आता आपण लगेच नंबर लागतो यस एक कटिंग तिकडे डोंगर बघा तुम्ही कॅमेऱ्यात ना एवढं दिसतं का नाही माहित नाही पण आता आम्हाला असं कधीच नाही आलं सीएनजीला आलो आणि लगेच आम्हाला आमचा नंबर लागलाय असा कधी होत नाही ए थांब गाड्या येतात जातात ना असं काय करतोय कुठं काय झालं असा म्हणजे पहिल्यांदाच झाला आम्ही इला आणि आमचं लगेच 5 मिनिटात गॅस भरून झालो आता ते पेट्रोल टाकतात ते बघा पेट्रोल टाकतात निघूया पाऊस सुरू झालाय मस्त गार मस्त म्हणजे मस्त गार वाटायला लागला मग अशी एवढा ऊन होता ना आणि ना इकडे तर गार वाटणारच कारण घाटाच्या पायथ्याशी आहे ना हे आणि घाट म्हटल्यावर केवढं मोठो घाट होतो फोंडा घाट आम्ही एकदा गेलेला हे का ती बाळू मग जाऊचा होता ना त्याच्यानंतर आम्ही तकडनं मग महाबळेश्वर असं गेलेला लय भारी मस्त जातो घाट आणि गवारेडे बिडे पण दिसतो त्या घाटात आमका नाही दिसले पण दिसतो तू नव्हतं सहज आणि तू का आम्ही नेणार नाही असा होत आता आपण इकडे नांदगावात मासे घ्यायला थांबलोय मस्त मासे होत पॅकिंग
हा थांब ना बाबू हा शंभरची कोळंबी देवा आणि बांगडे देवा शंभर तुम्ही काय तर लावून देवा असंच खात काय काय दिलाय ताजे मी काय म्हणते जरा एक पिशवी जास्त देवा गाडी देवा आणि कोळंबी मोठी देऊ का बारकी मोठी देवा मोठी देऊ वाटतो असे बरेच किती ज्ञान आहे एवढी लावून देते परग्यात ये बघा एवढे काय कोणाक लावलंय किती शंभर जी टाका काय ती बघडे मांदेली मांदेली जाऊ असं वाटत तो शंभरच नको ना नको आम्ही खाणार दोघा जाऊ लावून ठेव सांगितलंस ना चाल चाल त्यांच्याकडे देवा देवा पैसे दादा पैसे दे ना सुट्टे नाही खैसरले मासे खैसरले तुमच्याकडे खैसरले मासे देवगड देवगड इथे मांदेली पण बरी होत जाऊन घेऊन येतास की कसा करतास हे आणून देतात आणून देतात हा मस्त मासे मिळाले माझ्या टिकला फायनली आईस्क्रीम मिळालाय ये खा आणि आम्ही भूक लागली ना 1:30 गेलो शिंग भुजिया खाताव शिंग येतली आता यांका ना मासे बारीक मिळाले 100 रुपयाचे 12 बांगडे दिले त्यांनी 12 आणि आमच्याकडे देवगड किती येत 4-5 आणि यांच्याकडे मासे काय नाही येत देवगड तुम्ही असा मित्रांनो स्टोरी असं ना देवगडातच महाग मिळतं शिरगावात पण बरे मिळतात पण बरे मिळतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन येत आहे तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा ते सद्गुरु नवीन येत आहे नवीन